धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोंडाच्या संपन्न झाला आदर्श विवाह सोहळा, मास्क लावून करण्यात आले सर्व विधी. सिटी न्यूज चॅनलच्या बातमीमुळे महानगरपालिका प्रशासनाला आली जाग. ट्री गार्ड खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे देण्यात आले थर्ड पार्टी इन्स्पेक्शनचे आदेश. शिरपूरमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी अनिल गोटे यांनी दिली शिरपूरला भेट. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवलनगर येथील श्रीधरदाई मातेचा यात्रा उत्सव करण्यात आला रद्द. आणि कोरोना व्हायरसमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ट्रक चालकांनी बँकेचे हप्ते भरण्यासाठी मागितली मुदतवाढ. आता बातमीपत्रा विस्ताराने. कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी दोंडाच्या शहरात आदिवासी टोकरे कोळी समाजातील दोन परिवारांनी एकत्र येऊन आदर्श विवाह सोहळा पार पाडला. या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुणे मंडळींनी सॅनिटायझरने हात धुतल्यानंतरच मंडपात प्रवेश केला. तसेच तोंडाला मास्क लावून हा आदर्श विवाह सोहळा पार पडला. या आदर्श विवाहाविषयी सविस्तर माहिती देताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की दोंडाचे येथील मगरे आणि वाघ या टोकरे कोळी समाजातील दोन परिवारांमधील वधू आणि वराच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे लग्न पुढे ढकलावे की काय करावे अशा विवंचनेत असताना जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीता सोनवणे आणि शानाभाऊ सोनवणे यांच्या पुढाकाराने हा विवाह सोहळा आदर्श विवाह सोहळा करावा यावर एकमत झाले. कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार बघता या आजाराला आवर घालण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून चक्क वराळी मंडळींना मास्क देण्यात आले. सर्व वराळी मंडळींसह स्वतः वधूवरांनी देखील मास्क लावूनच लग्न समारंभाच्या सर्व विधी पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. आज चिरंजीव सुनील आणि चिरंजीव सौ कांचनी भावना यांचा शुभ विवाह या ठिकाणी संपन्न झाला. हा शुभ विवाह गेल्या महिना दीड महिन्यापूर्वीच नियोजित झालेला होता, परंतु कोरोना व्हायरलमुळे, कोरोना विषाणूच्या व्हायरलमुळे या ठिकाणी मगरे परिवार आणि वाहक परिवार या दोघांनी एकत्र येऊन रद्द पुढे ढकलावं किंवा काय करावं, परंतु चार दिवस बाकी असतानाच हा निर्णय घेणं योग्य नाही, कारण सगळे बाजार वगैरे सगळे बेने दिले गेले होते. म्हणून या ठिकाणी दोघं परिवारांनी असा विचार केला आणि त्या ठिकाणी शानाभाऊ सोनवणे म्हणजे शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख, मी व माझ्या पत्नी सुनीता सोनवणे जिल्हा परिषद सदस्य धुळे यांनी दोघं परिवारांना एकत्र बसून आपण लग्न लावायचंच आणि लोकं कमी बोलवायचे आणि त्याचप्रमाणे जे लोकं येतील त्यांना त्या ठिकाणी
सॅनिटायझर हात स्वच्छ धुवायचे आणि त्याचप्रमाणे त्यांना मास्क द्यायचा. सगळ्यांनी मास्क लावून या ठिकाणी हे लग्न हा लग्न सोहळा संपन्न करायचा, कारण देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये याचा प्रसार होऊ नये आणि लोकांना एक आदर्श घालून द्यावा की एखादा सामुदायिक कार्यक्रम जर घ्यायचाच असेल तर तो अशा पद्धतीने घेतला पाहिजे जेणेकरून या विषाणूचा प्रसार होणार नाही आणि या रोगराई संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी वधूवरांनी वधूवराच्या सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी विना हुंड्याचं नारळवाटी विना नारळवाटीचं त्याचप्रमाणे विना आहेरचं आहेरच्या जागी या ठिकाणी वराळी मंडळींना मास्क या ठिकाणी वाटप करण्यात आलं. मी स्वतः शानाभाऊ सोनवणे आणि जिल्हा परिषद सदस्य सुनीताबाई सोनवणे यांनी त्या ठिकाणी वाटप केलं आणि वधूवरांचे पिता आई या सगळ्यांनी या कार्याला सहकार्य केलं म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित संपन्न झाला. सगळ्या ठिकाणी या ठिकाणी ज्यांना असं काही छोटेखानी कार्यक्रम घ्यायचा असेल त्यांनी काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीने कार्यक्रम घ्यावा, अन्यथा गर्दीचा कार्यक्रम घेऊ नये. गर्दीचा कार्यक्रम त्यांनी सध्या तरी हा या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे थांबवावं असे हा उद्देश आमचा या कार्यक्रमा माध्यमातून आहे. आणि जर घ्यायचाच असेल छोट्याखानी कार्यक्रम तर त्या ठिकाणी मास्क आणि काळजी घेतली पाहिजे, रोगाचा प्रसार होणार नाही हा उद्देश आहे. या ठिकाणी मी या वधूवर पिता आईचं सगळ्यांचं मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. वृक्ष लागवड आणि संवर्धनाकरिता खरेदी करण्यात आलेल्या ट्रीगार्ड पिंजऱ्यातील भ्रष्टाचाराविषयी सिटी न्यूज चॅनलने आवाज उठवल्यानंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचा आदेश देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील सिटी न्यूज चॅनल या प्रसार वाहिनीने धुळे महानगरपालिकेच्या यंत्रणेने वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी खरेदी केलेल्या पिंजऱ्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर महानगरपालिका खडबडून जागी झाली आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. याविषयी सविस्तर माहिती देताना महानगरपालिका आयुक्त श्री अजित शेख यांनी सांगितले की वृक्ष संवर्धनाकरिता खरेदी करण्यात आलेल्या पिंजऱ्यांचे पैसे अजून दिलेले नाही, तसेच त्याच्या वजनाचा जो प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे त्याविषयी शासकीय तंत्रनिकेतन कडून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचे आदेश देण्यात आले असून या चौकशीतून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ट्री गार्डच्या संबंधात आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, आपण काही ट्री गार्ड्स या ठिकाणी खरेदी केलेले आहेत महानगरपालिकेमध्ये, परंतु त्यांचं अद्याप पेमेंट वगैरे आपण काही कोणाला केलेलं नाही आहे, त्याचा वापर बी झालेला नाही आहे आणि त्या संबंधात जे काही इश्यूज तयार झालेले आहेत त्याच्या वजनाच्या संबंधात किंवा त्याच्या स्पेसिफिकेशनच्या संबंधात, तर मी थर्ड पार्टी ऑडिट करण्याचं ऑर्डर्स इश्यू केलेले आहेत. आम्ही गव्हर्नमेंट शासकीय पॉलिटेक्निक जे आहेत त्यांच्यामार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार आहोत आणि त्यांचे फायंडिंग आल्यानंतर त्यामध्ये जे काही दोष असतील किंवा त्रुटी असतील त्याबाबत संबंधितावरती आम्ही कारवाई करणार आहोत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आणि प्रचंड प्रमाणात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे शेती घर आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर तालुक्यातील 40 ते 50 गावांना चांगलाच फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याविषयी माहिती देताना शिरपूर येथील शेतकरी श्री दिनेश पाटील यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ज्या गावांना या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसला आहे तेथील शेतकरी आज उघड्यावर पडले आहे. गहू मका बाजरी हरभरा ही रब्बी पिके हातातोंडाशी आली असता त्यांची माती झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. माझ्या शासनाला विनंती आहे की याच्यातून मला जो नुकसान झालेलं आहे तर मला भरपाई मिळावी अशी मी मुख्यमंत्र्यांना आणि सर्व शासनाला मी विनंती करतो की मला याच्यात जे नुकसान झालेलं त्याची भरपाई मिळावी मला. शिरपूर येथील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल अण्णा गोटे
यांनी शिरपूरला भेट दिली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेती, पशुधन आणि घरांची पडझड पाहून शेतकऱ्यांना धीर दिला. पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री अनिल मोटे यांनी सांगितले की अवकाळी मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. वीज महामंडळाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये अजून 2 ते 3 दिवस वीज पुरवठा खंडित राहणार आहे. अनेक घरांचे पत्रे उघडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. मात्र याबाबत प्रशासनाने जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे ती दाखवली नाही असा आरोप करीत पीडितांना त्या तत्काळ मदतीची मागणी त्यांनी केली आहे. अंदाजे 500 हेक्टरचं नुकसान झालं आणि 40 ते 45 गावांचा पट्टा आहे. त्या पट्ट्यामधले प्रामुख्याने केळी, पपई, मका, गहू ही सगळी पिकं जमीनदोस्त झालेली आहेत. पपई तर इतकी वाईट परिस्थिती आहे की पपईमुळे वरचं जो पपई जे फळ आलं होतं ते अर्ध्यात तुटून पडलेले आहेत. केळी काही कामाची राहिली नाही. एखादं असं पूर्ण मधून मोडून पडलेली आहे. गहू एकदम जमीनदोस्त झाला आहे आणि मका हे पालासुद्धा शिल्लक राहिलेले आहेत. आता प्राथमिक अंदाज माझ्या अंदाजाने किमान 50 ते 60 कोटीची असायला पाहिजे. कारण काही शेतकऱ्यांनी पपई आणि केळी जी एक्सपोर्ट क्वालिटीसाठी तयार केली होती त्यांनी जास्त पैसे शेतामध्ये खर्च केले होते. त्या शेतकऱ्यांचे तरुण शेतकरी होते तिघे जण फार नुकसान झालं. काठेवाडी लोकांचे जवळजवळ काही 42 जणांवर मरून पडलेले, काही एकूण 3 मृत्यू झाले गारपिटीमुळे. एकतर शिरपूरमध्ये झाला, गारपीट होते म्हणून तो भिंतीच्या कडेला गेला आणि भिंतच कोसळली जात आणि 5 जखमी आहेत गंभीर स्वरूपात. सरकारने अजूनपर्यंत तरी काही त्यांना मदत दिलेली नाही, कोण त्यांच्या घरी गेलेले नाही. तेव्हा तातडीने त्यांना आर्थिक मदत देणं आणि दिलासा देणं त्याकरिता आवश्यक आहे.